बहीण भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारच्या राखींनी दुकानं सजली आहेत. मात्र इतर वस्तूंप्रमाणेच रक्षाबंधनाला महागाईचा फटका बसला असून राख्यांच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत 20-25% वाढ झाल्याचं दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्रीवर परिणाम होतो की काय असं वाटतंय. बुलढाणा शहरात राख्यांनी सजलेली बाजारपेठ दिसून येते आहे. भाऊ बहिणीचं नातं दृढ करणाऱ्या रंगीबिरंगी राख्यांची सध्या बाजारात अनेक दुकाने थाटल्या गेली आहेत. 200 रुपये डझन पासून 1000 अधिक किमतीच्या राख्या सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र गतवर्षी 10 रुपयांना मिळणाऱ्या राखीचा भाव यंदा 15-20 रुपये झालाय. ही दरवाढ जवळपास दुप्पट असल्यानं दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान बाजारात थाटलेल्या दुकानांमध्ये गोंडे स्टोन राखी, स्टोन रिंग राखी, उडन गरवी राखी, फॅन्सी जरी आणि जरदोजी, घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर स्टोन्स, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळतात. या राख्यांवर संदेश किंवा नाव, भाऊ, दादा असे सगळं लिहिलेलं असतं. लहान मुलांसाठी कार्टून राखी, बॅटरीवर चकाकणारे लाईट लावलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत. मेरा नाम जावेद अहमद है. मैं खानदानी राखी विक्रेता हूँ. काफ़ी सालों से हम लोग राखी बेच रहे, 25-30 साल हो गए तकरीबन. जगह बदलती रहती है लेकिन अभी फिलहाल तो यही है. पिछले साल के मुकाबले इस साल राखी के रेट में 25-30% की ग्रोथ हुई है. जैसे मिसाल के तौर पर ये राखी जो हम 80-100 रुपये बेचते थे, अभी इसको ये 150-180 रुपये बेचना पड़ रहा है. थोड़ा ग्रोथ है और इसकी वजह से थोड़ा राखी में फ़र्क पड़ा. राखी ये साल 25-30% से महंगी है, तो ये वजह से कि राखी में काफ़ी फ़र्क पड़ा है. फिर भी देखिए, देखते हैं, राखी को टाइम है, अभी टाइम पर ऐसा पॉसिबल होता है, देखते हैं. ब्यूरो रिपोर्ट, बातमीपत्र.